नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे 17 जून 2022 आणि या व्हिडिओमध्ये आपण 17 जूनच्या संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एपिडाद्वारे 8 दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बहरीन. एपिडा म्हणजे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी किंवा मराठीमध्ये कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण. ही एपिडा जी आहे ती भारतामधली एक सर्वोच्च निर्यात व्यापार प्रोत्साहन सक्रिय सरकारी संस्था आहे. ही ताज्या भाज्या आणि फळांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणारी भारतामधली प्रमुख संस्था असून ही संस्था शेतकरी, स्टोअर हाऊस, पॅकर्स, निर्यातदार, भूपृष्ठ वाहतूक, बंदरे, रेल्वे, हवाई मार्ग आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्यात व्यापारात गुंतलेले इतर सर्व यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण इंटरफेस प्रदान करण्याचं काम करते. आणि याच एपिडा या संस्थेकडून किंवा या संस्थेने आंबा निर्यातीला चालना देणे या उद्देशाने 13 ते 20 जून 2022 या कालावधीमध्ये बहरीन या देशामध्ये हा आंबा महोत्सव या आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आंबा निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच एपिडाने भारतीय दूतावास आणि अल जझीरा समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने बहरीनमध्ये हा 8 दिवसीय आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3, बहरीन. त्यानंतर आजचा दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकताच सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची एक योजना आहे किंवा एक प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे सुरक्षा मित्र प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट नुकताच पर्याय क्रमांक 2 केरळ राज्य सरकारने लॉन्च केलेला आहे. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, केरळ. सुरक्षा मित्र प्रकल्प ही कोणत्याही अपघाताच्या वेळी संदेश पाठवणारी वाहन निरीक्षण प्रणाली आहे आणि ही प्रणाली नुकतीच केरळ या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. निर्भया योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून प्रवासामध्ये जर काही अनुचित घटना घडली तर ही प्रणाली वाहन मालकांच्या मोबाईल फोनवर संदेश पाठवणार आहे. उत्तर असेल आपलं, ही सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना जी आहे ती केरळने लॉन्च केलेली आहे. पर्याय क्रमांक 2, केरळ. केरळ मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे केरळ हे राज्य. राजधानी तिरुअनंतपुरम. राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत पी विजयन. त्यानंतर पुढचा प्रश्न, बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग म्हणजेच NCPCR किंवा इंग्लिशमध्ये नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, हा आयोग खालीलपैकी कोणता कालावधी बाल कामगार निर्मूलन आठवडा किंवा सप्ताह म्हणून साजरा करत आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 ते 20 जून 2022 हा कालावधी या भारताच्या बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाकडून बाल कामगार निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. NCPCR इंग्लिशमध्ये नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन चाइल्ड राईट्स किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग ही भारताची एक वैधानिक संस्था आहे जी संसदेच्या कायद्याने म्हणजेच बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 द्वारे स्थापित करण्यात आलेली आहे. हा आयोग महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करतो. स्थापना झाली याची 2007 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत प्रियंका कानुंगो. आणि याच आयोगाकडून भारतामध्ये विविध ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून 75 ठिकाणी बालकामगार विरुद्ध जागतिक दिन जो नुकताच 12 जूनला साजरा करण्यात आलेला, या दिनाच्या सन्मानार्थ बाल निर्मूलन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. हा सप्ताह जो आहे तो 12 जून ते 20 जून 2022 या कालावधीमध्ये बालमजुरीच्या समस्येकडे लक्ष वेधणे आणि त्यांचं निर्मूलन करणे या उद्देशाने साजरा करण्यात येत आहे. उत्तर असेल आपलं 12 ते 20 जून 2022 हा कालावधी बालकामगार निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. सप्ताह म्हणजे आठवडा. इतर काही महत्त्वाचे आठवडे आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला आहे जागतिक प्रतिजैविक जागरूकता आठवडा. हा दरवर्षी 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीमध्ये साजरा होतो. भारतामध्ये राष्ट्रीय नवजात आठवडा हा 15 ते 21 नोव्हेंबर, जागतिक लसीकरण आठवडा 24 ते 30 एप्रिल, त्यानंतर जागतिक गुंतवणूक आठवडा हा 4 ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा केला जातो. जागतिक अंतराळ आठवडा
4 ते 10 ऑक्टोबरच, त्यानंतर भारतामध्ये वन्यजीव आठवडा 2 ते 8 ऑक्टोबर, भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान आठवडा 22 ते 28 फेब्रुवारी, राष्ट्रीय संस्कृत आठवडा 2021 नुकताच 19 ते 25 ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा करण्यात आलेला आहे, राष्ट्रीय पोषण आठवडा दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर आणि अंधत्व निवारण आठवडा जो आहे तो 1 ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वडीलधाऱ्यांची गैरवर्तन जागरूकता दिन किंवा इंग्लिशमध्ये वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15 जून. 15 जून हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक वडीलधाऱ्यांची गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 15 जून 2006 या दिवशी इंटरनॅशनल नेटवर्क फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ एल्डर अब्यूज आणि युनायटेड नेशन्समधील जागतिक आरोग्य संघटनेद्वारे सुरू करण्यात आला होता आणि हा दिवस जगभरातील समुदायांना वृद्ध व्यक्तींचे शोषण आणि दुर्लक्ष यावर परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय प्रक्रियांबद्दल जागरूकता वाढून वृद्ध व्यक्तींचा गैरवापर आणि दुर्लक्ष याविषयी अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळावी या उद्देशाने साजरा केला जातो. उत्तर असेल आपलं 15 जून. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी 2 या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 या दिवशी ओडिशातील चांदीपूर एकात्मिक क्षेपण चाचणी केंद्रावरून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे? पृथ्वी 2 च्या अनुषंगाने आपल्याला खालीलपैकी योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे, हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. त्यानंतर हे एक स्वदेशी बनावटीचं आण्विकदृष्ट्या सक्षम असं क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 350 किलोमीटर एवढी आहे. आणि चौथा ऑप्शन आहे, सर्व विधाने बरोबर आहेत. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व विधाने बरोबर आहे. दिलेली 3ही विधानं बरोबर आहेत. नुकतीच पृथ्वी 2 या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून घेण्यात आलेले 15 जून 2022 या दिवशी. आणि हे क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली आहे आणि लक्ष्यावर अचूक मारा करण्यास सक्षम देखील आहे. या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालन आणि तांत्रिक मापदंडाची यशस्वी पडताळणी करण्यात आलेली आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असणारं आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास देखील सक्षम असलेलं क्षेपणास्त्र आहे आणि याची मारक क्षमता आहे 350 किलोमीटर एवढी. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिलेच सेंट्रलाइज AC रेल्वे टर्मिनल नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. नुकतंच कर्नाटक या राज्यामध्ये भारतामधलं पहिलंच सेंट्रलाइज AC रेल्वे टर्मिनल कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू आणि याच ठिकाणी नुकतंच जून 2022 या महिन्यामध्ये अल्ट्रा लक्झरी सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे टर्मिनल कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि हे भारतामधलं पहिलंच सेंट्रलाइज AC रेल्वे टर्मिनल आहे. आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हा जो प्रकल्प आहे सेंट्रलाइज AC टर्मिनलचा, हा जवळपास 314 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आहे. सोबतच यामध्ये सोलार रूफटॉप पॅनल आणि पावसाचं पाणी साठवण्याची यंत्रणा देखील तयार करण्यात आलेली आहे. उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. इथे आता रेल्वेचा उल्लेख आलेला आहे, मग रेल्वे संबंधित चालू घडामोडीचे इतर काही महत्त्वाचे मुद्दे बघा. त्यामध्ये पहिला आहे, कोणत्या भारतीय रेल्वे विभागाने ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी बेबी बर्थ बसवण्याचा निर्णय घेतला आहे? याचं उत्तर असेल उत्तर रेल्वे. त्यानंतर मियाकाबाडा नावाचं रेल्वे स्टेशन होतं, याचं नाव बोलून आता महेश नगर रेल्वे स्टेशन केलं, हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. सोबतच आता भारतीय रेल्वेने ट्रेन गार्ड या पदाचं नाव बदलून ट्रेन मॅनेजर असं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताच्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहे? त्यांचं नाव आहे विनय कुमार त्रिपाठी. उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे स्टेशन होतं झाशी रेल्वे स्टेशन, नाव बदलून आता वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे. यासोबतच भारतामधलं दुसरं वर्ल्ड क्लास किंवा जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन जे आहे ते राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी राणी कमलापती रेल्वे स्टेशन हे आहे. सोबतच भारतामधलं पहिलं रेल्वे स्थानकामधलं पॉड हॉटेल जे आहे ते मुंबई या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. भारतामधलं पहिलं वर्ल्ड क्लास किंवा जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन ते आहे मध्य प्रदेशमध्ये, नाव आहे हबीबगंज रेल्वे स्टेशन. जगामधली पहिली स्वयंचलित रेल्वे जी आहे ती जर्मनीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. सौर ऊर्जेने संचलित होणारे भारतामधले पहिले रेल्वे स्टेशन ते आहे चेन्नई सेंट्रल. देशात किंवा भारतामध्ये रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेलं पहिलं
फाइव स्टार हॉटेल हे गुजरात मध्ये आहे गांधीनगर या ठिकाणी, आणि भारतामध्ये पहिले 100% विद्युतकृत रेल्वे झोन हा कोणता आहे, तर हा आहे पश्चिम मध्य रेल्वे झोन। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विमानतळ हायब्रिड वीज निर्मिती करणारे भारतामधले पहिले विमानतळ ठरले आहे, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ। मुंबई विमानतळ किंवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध गरजांसाठी लागणाऱ्या विजेसाठी केवळ पारंपरिक वीज निर्मितीवर अवलंबून न राहता आता सौर आणि पवन ऊर्जेची सांगड घालून हायब्रिड वीज निर्मितीचा प्रयोग करण्यात आलेला आहे, आणि अशा प्रकारे हायब्रिड वीज निर्मिती करणारं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता भारतामधलं पहिलंच विमानतळ बनलेलं आहे। वीड स्ट्रीम एनर्जी टेक्नॉलॉजी या कंपनी सहकार्याने हा प्रयोग तत्वावर सुरू करण्यात आलेला आहे। आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ। यासोबत जर आपल्याला असं विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे, तर हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे। राफेल विमान निर्माण करणाऱ्या कंपनीचं नाव ते आहे डेझॉल्ट एव्हिएशन। भारत सरकारने 2025 या वर्षापर्यंत भारतामध्ये 220 नवीन विमानतळ तयार करण्याचं लक्ष निर्धारित केलेलं आहे। 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं भारतामधलं एकमेव राज्य ती आहे UP, आणि भारतामधली पहिली सागरी विमानसेवा ही गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक समुद्री कासव दिन म्हणून साजरा केला जातो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16 जून। 16 जून हा दिवस दरवर्षी जगभरात सागरी कासवांचं महत्त्व पटवून देणं या उद्देशाने जागतिक सागरी कासव दिन म्हणून साजरा केला जातो। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हा आहे जागतिक समुद्री कासव दिन। जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक कासव दिन असतो, तर हा दिवस दरवर्षी 23 मे या दिवशी साजरा केला जातो। भारतामधलं पहिलं कासव पुनर्वसन केंद्र हे भागलपूर बिहार या ठिकाणी उभारण्यात आलं आहे, आणि भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये नुकताच पिवळ्या रंगाचा दुर्मिळ कासव आढळला आहे, तर हा कासव ओडिसा या राज्यामध्ये आढळून आला होता। पुढचा प्रश्न, जून 2022 मध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रीय सीमा शुल्क व GST संग्रहालयाचं उद्घाटन केलं आहे, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोवा। गोवा या राज्यामध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नुकतंच राष्ट्रीय सीमा शुल्क व GST संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे। हे जे संग्रहालय आहे, हे संग्रहालय जवळपास 400 वर्ष जुन्या एका वास्तूमध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे। ही वास्तू जी आहे ती पोर्तुगीज काळामधली आहे, आणि तिचं नाव आहे अल्फा डेगा असं त्या वास्तूचं नाव आहे, आणि हे गुजरातमध्ये मांडवी नदीकाठी स्थित आहे, आणि या संग्रहालयाचं नाव आहे धरोहर। लक्षात ठेवा, धरोहर संग्रहालयाचं नाव आहे। इमारतीचं नाव आहे त्या अल्फा डेंगा, ही निळ्या रंगाची इमारत आहे, आणि याच ठिकाणी आता भारतामधलं राष्ट्रीय सीमा शुल्क व GST संग्रहालय सुरू करण्यात आलं, किंवा याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 2 गोवा हे याचं बरोबर उत्तर आहे। गोवा मॅपमध्ये इथे आहे गोवा। गोव्याची राजधानी आहे पणजी। राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत। हे आहे संग्रहालय, संग्रहालयाचं नाव आहे राष्ट्रीय सीमा शुल्क व GST संग्रहालय। इतर काही संग्रहालय, त्यामध्ये पहिलं संग्रहालय आहे जगामधलं सर्वात मोठं प्राणी संग्रहालय, हे आपल्या भारतामध्ये गुजरात या ठिकाणी जामनगर या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीकडे उभारण्यात येणार आहे। 2023 पर्यंत हे उभारून पूर्ण करण्याचं लक्ष ठरवण्यात आलेलं आहे। कोणत्या राज्यामध्ये लता मंगेशकर यांच्या नावाने एक संगीत नाटक अकादमी व एक संग्रहालय उभारण्यात येणार आहे, तर हे संग्रहालय मध्य प्रदेशमध्ये इंदौर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। भारतामधलं पहिलं ओपन रॉक संग्रहालय हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। भारतामधलं पहिलं अन्न सुरक्षा संग्रहालय तंजावूर तामिळनाडूमध्ये आहे। भारतामध्ये आंतरराष्ट्रीय रामायण संग्रहालय जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये उभारण्यात आलेलं आहे। शहीद अशफाक उल्ला खान प्राणी संग्रहालय हे देखील UPमध्ये स्थित आहे। KS तिमया संग्रहालय हे कर्नाटकमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। भारतामधलं पहिलं श्रम आंदोलन संग्रहालय केरळमध्ये आहे। त्यानंतर भारतामधलं पहिलं चंदन संग्रहालय कर्नाटकमध्ये म्हैसूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, आणि भारतामधलं पहिलं समुद्री संग्रहालय जे आहे ते लोथल गुजरात या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। सोबतच लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन हा दरवर्षी 18 मे या दिवशी साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच भांग किंवा कॅनबीजची शेती करण्यास व विक्री करण्यास कायदेशीर मान्यता देणारा आशियामधला पहिला देश बनला आहे, तर हा देश बनलेला आहे थायलंड। पर्याय क्रमांक 4 थायलंड हे याचं बरोबर उत्तर असेल। मॅपमध्ये इथे आहे थायलंड, राजधानी आहे बँकॉक।
हे झाले आपले आजचे 10 प्रश्न। त्यानंतर आता आपण कालचे प्रश्न इथे क्विकली रिवाइज करूयात। कालचा आपला पहिला प्रश्न होता, नुकत्या संपन्न झालेल्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे। यामध्ये हरियाणा राहिले पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राहिलेलं आहे। खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पवन दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस दरवर्षी 15 जून या दिवशी साजरा केला जातो। जून 2022 मध्ये जागतिक व्यापार संघटनेचे 12वे मंत्रीस्तरीय संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले, तर हे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। भारताचा 74वा ग्रँडमास्टर हा बनलेला आहे राहुल श्रीवास्तव, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर कालचा 5वा प्रश्न होता, खालीलपैकी कोणाला आयसीसीने मे 2022 चा मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून घोषित केला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अँजेलो मॅथ्यूज। फिफा ई नेशन्स कप 2022 या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे, याचं आयोजन जे आहे ते डेन्मार्कमध्ये करण्यात येणार आहे, पर्याय क्रमांक 3। 3D मॅपिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मॅप माय इंडिया या कंपनीने नुकताच कोणासोबत एक सामंजस्य करार केला, ह्या करार या मॅप माय इंडियाने इस्रोसोबत केलेला आहे, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कर्करोग निदान आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं, याचं उद्घाटन नुकतंच केरळमध्ये करण्यात आलेलं आहे, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर आपला कालचा 9वा प्रश्न होता, लिओनिद क्रावचुक यांचे नुकतेच वयाच्या 88 वर्ष निधन झाले आहे, ते खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते, ते युक्रेनचे पहिले राष्ट्रपती होते, पर्याय क्रमांक 3। खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने शेतकरी योजनांसाठी फ्रूट सॉफ्टवेअर सुरू केले आहे, सॉफ्टवेअर नुकतंच कर्नाटकने सुरू केलेलं आहे। 11वा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार भारतात 2020 या वर्षामध्ये वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे आयुर्मान 6.9 वर्षांनी कमी झाले आहे, याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, शिकागो विद्यापीठ। आणि कालचा 12वा प्रश्न होता, खालीलपैकी कोणता देश प्रत्येक सिगारेटवर धोक्याचा संदेश देणारा जगामधला पहिला देश ठरला आहे, हा देश आहे कॅनडा, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर लास्ट व्हिडिओ मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की विविध युद्धामधील भारतीय हवाई दलाच्या भूमिका आणि एकूण कार्य दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक हेरिटेज केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंदीगड। त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच कोणत्या राज्यामध्ये FSSAI च्या राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं आहे। ऑप्शन्स आहेत झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये, PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।